नेमका गुन्हा आहे, कुणावरती गुन्हा दाखल झाला? ॲडव्होकेट स्वप्नील गलदर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना एक व्हिडिओ प्राप्त झाला. त्या व्हिडिओमध्ये ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे विशिष्ट समाजाबद्दल अपशब्द वापरत आहेत, त्यामध्ये ते त्यांचा अपमान करत आहेत अशी तक्रार प्राप्त आहे. त्याच्यावरून शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे, पुढील तपास चालू आहे. नेमकं सदावर्तेंना मग तुम्ही कधी ताब्यात घेत आहे? आज गुन्हा दाखल झालेला आहे, आता त्यामध्ये पुरावे प्राप्त करून व्हेरीफाय करून त्याप्रमाणे पुढील कारवाई तात्काळ करत आहोत. यावेळी भाजप म्हणल्यानंतर त्यांचं समर्थन केलं जात होतं, असा एखादा पुरावा द्यावा मला की भाजपने त्याचं समर्थन केलंय. आणि मी भारतीय जनता पार्टीच्या आधी मी मराठा समाजाचा आहे आणि मला छत्रपतींवर व माझ्या समाजावर अपार प्रेम आहे. पुढचं पाऊल काय? जर अटक नाही आम्ही रस्त्यावर उतरू. कधी उतरणार? उद्याचा दिवस त्यांचं PCR आहे. आता ह्याची न्यायालय प्रक्रिया मुंबई कोर्टातून आपल्या बीड पोलिसांना आदेश घ्यावा लागतील आणि त्यानंतर त्यांना अटक करता येईल. म्हणजे कायदा हातात घेणार तुम्ही? कायदा हातात घेणार असतो तर गुन्हा दाखल केलाच नसता ना. तुम्ही तर बक्षीस जाहीर केलं होतं. जर पोलीस प्रशासनानं गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही बक्षीस जाहीर केलं होतं. प्रशासनानं आमचा गुन्हा दाखल केला, आमची दखल घेतली, त्याबद्दल आम्ही त्यांचं आभारी आहोत आणि ते केलेलं बक्षीस तात्काळ रद्द करत आहोत. केंद्राकडून तुम्ही दबाव आणला बीड पोलिसांना? पोलीस प्रशासनावर दबाव येतो आणि पोलीस प्रशासन दबावावर राहतं हे मला काही पटत नाही. ॲडव्होकेट सदावर्ते यांच्यावरती तुम्ही आज गुन्हा दाखल केला, काय नेमकं कारण? आज ॲडव्होकेट सदावर्ते यांच्यावर IPC 295 अंतर्गत 505 153 अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. समाजाच्या भावना दुखावणं, समाजाला भयभीत करणं या पद्धतीने त्यांची वर्तणूक होती. त्यांनी मागील काळात छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र या शब्दानं वर्णन केलं होतं, तसेच मराठा समाजाच्या सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस आरक्षणाचा निर्णय दिला होता त्यावेळेस मराठा समाज हा अत्याचारी समाज आहे असं त्यांनी संबोधलं होतं. वेळोवेळी मराठा समाजाला टार्गेट करणं, महाराज, राजे, छत्रपती, पाटील, देशमुख या शब्दाचा वापर करून विडंबन करणे यासारखे प्रकार सदावर्तेंनी काही काळात केलेले आहे. त्यामुळं आम्ही याची शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि आदरणीय बीड पोलीस अधीक्षक साहेब व PI राठोड साहेब यांचं मी धन्यवाद म्हणतो की त्यांनी आमचा गुन्हा रजिस्टर करून घेतला. परंतु आता त्याला तात्काळ अटक करणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रात जिल्ह्या जिल्ह्यात गावागावात सदावर्तेसारख्या वृत्तीवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. सदावर्तेला तात्काळ अटक केलं नाही तर पूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरेल.